हरियाणा राज्यातील अंबाला इथं साईनाथांचा रथोत्सव सोहळा संपन्न होतोय या सोहळ्यासाठी कोल्हापुरातील भागीरथी महिला संस्थेच्या कलाकारांना साईनाथ रथोत्सव सोहळा समितीच्या वतीनं पाचारण करण्यात आलं आहे तिथं या महिला महाराष्ट्राची लोककला सादर करणार आहेत त्यासाठी या महिला आज कोल्हापूरहून दिल्लीकडं रेल्वेनं रवाना झाल्या कोल्हापुरातील भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक यांच्या पुढाकारातून महिला सक्षमीकरणाचं काम गेल्या पंधरा वर्षांपासून सुरू आहे या अंतर्गत महिलांना विविध कलांचं शिक्षण दिलं जातंय हरियाणा राज्यातील अंबाला इथं साईनाथ रथोत्सव सोहळा समितीनं महाराष्ट्राची लोककला सादर करण्यासाठी या संस्थेच्या कलाकारांना पाचारण केलंय ही बाब कोल्हापूरकरांसाठी निश्चितच गौरवास्पद असल्याचं मत संस्थेच्या कलाकारांनी व्यक्त केलं धनंजय महाडिक शक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्थेमार्फत आम्ही आज चंदीगडच्या अंबाला स्थित साईनाथ महाराजांच्या रथोत्सव यात्रेत महाराष्ट्राची लोककला कोल्हापूरचे लोककला सादर करण्यासाठी जात आहोत भागीरथी महिला संस्थेमार्फत आम्हाला तिथे मर्दानी खेळ लाटीकाठी झिम्मा फुगडी लेझिम आणि रांगोळी वगैरेचे सादरीकरण करायचे आहे संस्थेमार्फतच आमचं सगळं येण्या जाण्याचा खर्च वहिनी साहेबांनी केलेला आहे आमच्या ह्या सगळ्या महिलांना साहेबांमुळे जी संधी मिळाली त्याचा आम्ही त्यांना फार आभारी मानत आहे रथोत्सव आहे त्यासाठी आमंत्रण आलेलं आहे एक महिन्यापूर्वी आमंत्रण आलेलं आहे वहिनीने आम्हाला बोलवून घेतलं आणि विचारलं असं असं आहे आणि काय करता त्यावेळेला आम्ही आम्ही तयार झालो आणि आमचा ग्रुप जवळजवळ महिनाभर झालं प्रॅक्टिस करायला लागला आहे त्या प्रॅक्टिसाच्या माध्यमातून आम्ही जे काय तिथं सादरीकरण करणार त्यामुळं निश्चितच महाराष्ट्राचं कोल्हापूरचं आणि भागीरथी संस्थेचं नाव होणार हे नक्कीच महिला कलाकारांना अंबाला इथल्या रथोत्सव सोहळ्यादरम्यान रांगोळी रेखाटणं जिम्मा फुगडी मर्दानी खेळांचं सादरीकरण आणि नृत्याविष्कारासह महाराष्ट्राची लोककला सादर करण्याची संधी देण्यात आली आहे एक जुलै रोजी हा सोहळा संपन्न होणार आहे त्यासाठी कोल्हापुरातून राजश्री भोसले यांच्यासह सहा महिला छत्रपती शाहू टर्मिनसवरून रेल्वेनं दिल्लीला रवाना झाल्या